नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नवीन बातमी घेऊन आलो आहोत तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज बघणार आहोत तर मित्रांनो एक छोटीशी विनंती चॅनलवर नवीनला चाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचे छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस बातम्या बघणार आहोत हवामान संदर्भात तर मित्रांनो कशा कसं असणार आहे हवामान अंदाज चला तर व्हिडिओ चालू करूया तर बघा जिल्ह्यात वाढणार शीतलरीचा प्रकोप शीतरहेरीलीचा प्रकोप वाढणार शीत आहे तर मित्रांनो याविषयी अधिक माहिती असे की जिल्ह्यात वाढणार लहरीचा प्रकोप थंडीच्या कडाक्याचे नि प्रतिनिधित्व करणारा महिना म्हणून जानेवारीची ओळख राहिली आहे सध्या मागील चार दिवसापासून पुन्हा किमान तापमानात अशांत घसरण होताना दिसत आहे दहा दिवसापूर्वी अचानकपणे किमान तापमानाचा पारा अठरा पॉईंट चार अंश सेल्सिअस पर्यंत वर सरकला होता मात्र आता पुन्हा घसरण होण्यास सुरुवात झाली आहे येत्या बुधवार नंतर दिनांक वीस थंडीची तीव्रता नाशिक जाणवेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे तर मित्रांनो थंडीची तीव्रता वीस तारखेपासून जाणवेल नाशिक असा ना अंदाज हवामान खात्याकडून दिला आहे तर जिल्ह्यात वाढणार शीतलहरीचा प्रकोप ठळक मुद्दे असे की मित्रांनो हवामान खात्याचा अंदाज महिना अखेर जाणवणारा असल्याचा अंदाज पुन्हा एकदा थंडीचा कडाका हवामान खात्याचा अंदाज महिना अखेर जागून जाणवणार पुन्हा एकदा थंडीचा कडाका थंडीच्या कडाक्याचे प्रतिनिधित्व करणारा महिना म्हणून जानेवारीची ओळख राहिली आहे सध्या मागील चार दिवसापासून पुन्हा किमान तापमानात अशांत घसरण होताना दिसत आहे दहा दिवसापूर्वी अचानक किमान तापमानाचा पारा अठरा पॉईंट चार अंशापर्यंत सरकला होता मात्र आता पुन्हा घसरण होण्यास सुरुवात झाली आहे येत्या बुधवारनंतर दिनांक वीस तारीख थंडीची तीव्रता नाशिककरांना जाणवेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे मागील दहा वर्षामध्ये जानेवारीत नाशिकात मोठ्या प्रमाणात किमान तापमानाचा पारा घसरून दिसून येतो यावर्षी लहेरी निसर्गामुळे जानेवारीचा पंधरवाडा उलटून थंडीची तीव्रता वाढली नाही मात्र हळूहळू आकाश दिवसा व रात्रीसुद्धा निर्भ्र राहण्यास सुरुवात झाल्याने किमान तापमानात आता घसरू लागले आहे प्रजासत्ताक दिनानंतर पुढील काही दिवस शहरात थंडीचा कडाका अनुभवास येऊ शकतो असे पेटरोडवडील हवामान निरीक्षण केंद्रा प्रमुख सुनील कारभोळे यांनी सांगितले आहे उत्तरेकडून येणारे वारे थंडे असून या वाऱ्याचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे दिल्ली मार्गे वारे मध्य प्रदेश व महाराष्ट्रात दाखल होतात उत्तरेचे थंडे वारे आणि रात्रीचे दक्षिण पूर्वेकडील वाहणारे वारे यामुळे थंडीची तीव्रता येत्या काही दिवसात उत्तर महाराष्ट्रात वाढण्याचा अंदाज कालभोर यांनी लोकमतशी बोलताना दिला आहे गेल्या वर्षी नाशिकमध्ये सतरा जानेवारी रोजी चार अंशापर्यंत किमान तापमानाचा पारा घरसरला होता यावर्षी मात्र रविवारी दिनांक सतरा सोळा पॉईंट चार इतके किमान तापमान नोंदवले गेले यामध्ये मोठी तफावत असले तरी देखील पुढील काही दिवसानंतर महिन्याच्या सरत्या दिवसात थंडी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून म्हणणे आहे मध्य उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे रविवारी राज्यात सर्वात कमी अकरा पॉईंट पाच इतके किमान कमान तापमान गोंदियामध्ये नोंदवले गेले गेल्या आठवड्याभरापासून तापमान वाढत असल्याचे दिसत असताना पुढील आठवडाभर मात्र बदल संबंध वाढवले कमाल तापमान घसरते मागील काही दिवसापासून शहराचे कमाल तापमान वाढल्याने नाशिककरांना उष्मानाही जाणवता जाणवत आहे मात्र आता कमाल तापमानाचा ता पारा शांत घसरण सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे शनिवारीच्या तुलनेत रविवारी किमान तापमान वाढलेले राहिले रात्री ढगाळ हवामान सध्या काही दिवसापासून दिवसा आकाश निर्भ्र दिसत असले तरी संध्याकाळनंतर रात्रभर ढग दाटून येते असल्याने पारा घसरण्याऐवजी वाढताना दिस दिसतो मात्र पुढील काही दिवसात हवामानात बदल होऊन चालू महिन्याच्या अखेरचा थोडा थंडीच्या कडक्यामुळे चर्चेत राहू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा भविष्यात नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र